36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे. नाशिक शहराचा कुख्यात आरोपी गेल्या एक वर्षांपासून फरार होता. गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीतील या आरोपीवर 19 गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. बऱ्याच दिवसांपासून पोलीस सुद्धा या आरोपीच्या मार्गावर होते. नाशिक शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. आरोपीचा शोध घेणे गंगापूर पोलीस स्टेशन समोर एक आव्हानच होतं. गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी तात्काळ आरोपीचा शोध घेण्यासाठी गुन्हे शोध पथकाला अलर्ट केलंय. आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक रवाना झालंय. शोध घेता घेता गुन्हे शोध पथकाला आरोपीची गोपनीय माहिती मिळाली. शातील आरोपी हा आनंदवली बस स्टॉप येथे येणार असल्याचं समजलं. आरोपीला पकडण्यासाठी गुन्हे शोध पथकाने रात्रीच्या सुमारास सापळा रचून सदरच्या ठिकाणाहून मोठ्या शिताफीनं आरोपीला ताब्यात घेतलंय. चोवीस गुन्हे दाखल असलेला आरोपी विकास उर्फ विक्की सुधाकर पटेकर याला पकडण्यास पोलिसांना मोठं यश आलंय. या आरोपीला पुढील कारवाई करण्यास गंगापूर पोलीस स्टेशनला आणून दाखल गुन्ह्याचा अभिलेख तपासला असता त्याच्यावर 24 गुन्हे दाखल असून 11 गुन्ह्यांमध्ये तो फरार असल्याचं निष्पन्न झालंय. ही उल्लेखनीय कामगिरी नाशिक शहरचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सहाय्यक पोलीस आयुक्त किरणकुमार चव्हाण, सिद्धेश्वर धुमाळ, सरकारवाडा विभाग नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस उपनिरीक्षक संजय भिसे, रवींद्र मोहिते, मच्छिंद्र वागचौरे यांनी ही कामगिरी केली आहे. न्यूज G9 महाराष्ट्रसाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुलतानी, नाशिक.